हेलो फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न फर्स्ट टॉपिक ऑफ साइंस पार्ट टू, हेरिडिटी एंड इवोल्यूशन. ओके, हेरिडिटी म्हणजे काय हे तुम्ही ऑलरेडी 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही अभ्यासलेलं आहेच. ओके, तरी पण आपण बघूया. हेरिडिटी म्हणजे काय? द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. म्हणजे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर जी ट्रान्सफर होतात त्याला आपण काय म्हणतो? हेरिडिटी असं म्हणतो. ओके, नंतर मग इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय? तर आपण बघितलं हजारो वर्षापूर्वी जर आपण बघितलं, ओके, हजारो वर्षापूर्वी समजा माणूस जो काय होता आणि आता जो माणूस आहे त्याच्यामध्ये जो झालेला जो बदल आहे म्हणजे विकास आहे, ओके, त्या विकासाला आपण ग्रॅज्युअल चेंजेस असं म्हणतो. हा जो विकास आहे त्या विकासाला आपण काय म्हणणार सांगा? आपण इव्होल्युशन असं म्हणतो. ठीक आहे, याच्याबद्दल पण आपण डिटेल्स अभ्यास दोन्ही पॉईंट हेरिडिटी बद्दल डिटेल्स अभ्यास आपण इथे करणार फर्स्ट पॉईंट मध्ये, आणि इव्होल्युशन मध्ये आपण डिटेल्स अभ्यास आपल्याला पुढे करायचाच आहे. ओके, फक्त थोडक्यात लक्षात घ्या, इव्होल्युशन म्हणजे काय? सजीवामध्ये जो होणारा ग्रॅज्युअल चेंजेस आहे, ओके, लॉंग ड्युरेशन मध्ये होणारा ग्रॅज्युअल चेंजेस याला आपण काय म्हणतो? इव्होल्युशन असं म्हणतो. ठीक आहे, तर या टॉपिक मध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत बघा. फर्स्ट काय सांगा? हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. ओके, सेकंड आहे ट्रान्सक्रिप्शन्स, ट्रान्सलेशन्स अँड ट्रान्सलोकेशन्स. थर्ड आहे इव्होल्युशन. फोर्थ आहे इव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. फिफ्थ आहे डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. नंबर सिक्स आहे लॅमार्किझम. नंबर सेवन आहे स्पेसिएशन्स. अँड नंबर एट आहे ह्युमन इव्होल्युशन. ओके, हे आपल्या 8 पॉइंटचा आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तुमच्यासमोर बुक असेल तुम्हाला बुक घेऊनच बसायचं आहे. ठीक आहे, मी बुक्स मधून वाचून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये बघा, सुरुवातीलाच बुक्सच्या तुम्हाला पेज नंबर फर्स्ट वरती कॅन यू रिकॉल असे तुम्हाला 3 क्वेश्चन दिलेत बघा. ओके, हे तिन्ही क्वेश्चन तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही जो अभ्यास केलेला आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. चला पहिला क्वेश्चन बघूया आपण. Which component of the cellular nucleus of living organism carries hereditary characters? Okay, hereditary characters म्हणजे अनुवंशिकतेचे जे गुणधर्म आहे ते गुणधर्म सजीवांच्या पेशी केंद्रकांमधून वाहून नेणारा घटक कोणता? त्यांनी काय म्हटलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. ठीक आहे, ते सजीव जे आहे ते सजीवाच्या सजीव म्हटल्यानंतर खूप जण आले. ओके, त्या सजीवामधून सेल्युलर न्यूक्लियस जो आपण वाहून नेतो कॅरी केला जातो तो कोणत्या घटकामार्फत कॅरी केला जातो? तर त्याचा आन्सर काय ना सांगा? DNA. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय ना? DNA. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन बघा. व्हॉट डू वी कॉल द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू प्रोजनी? ओके, पॅरेंट्स तुम्हाला माहिती आहे, पॅरेंट्स म्हणजे आई वडील म्हणतो आपण, आणि प्रोजनी म्हणजे त्यांच्यापासून निर्माण तयार झालेली संतती. ओके, म्हणजे त्यांच्या डोक्यात मुलं आपण म्हणूया. ओके, आई वडिलांपासून मुलांपर्यंत जे फिजिकल आणि मेंटल कॅरेक्टर्स जे ट्रान्सफर केले जातात, ट्रान्सफर होतात, ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतात सांगा? हेरिडिटी असं म्हणतो. काय म्हणतात सांगा? हेरिडिटी. म्हणजे त्याचा आन्सर काय ना सेकंड क्वेश्चनचं? हेरिडिटी. ओके, थर्ड बघा. विच कंपोनंट्स द डीएनए मॉलिक्युल्स. डीएनए मॉलिक्युल्स मध्ये कोणकोणती कंपोनंट्स असतात सांगा? त्याच्यामध्ये फर्स्ट काय असतं सांगा? फॉस्फोरिक ऍसिड असतं एक नंबर. दोन नंबर पेअर्स ऑफ नायट्रोजनस स्पेसेस असतात. ओके, आणि थर्ड असतं काय सांगा? डी ऑक्सिरायबोस शुगर. म्हणजे डी ऑक्सिरायबोस शुगर असतात नंबर सेकंड फॉस्फोरिक ऍसिड, आणि नंबर थ्री पेअर्स ऑफ नायट्रोजनस स्पेसेस. ओके, हे तीन काय सांगत होते? तीन कंपोनंट डीएनए मध्ये असतात. ठीक आहे, आता आपण बघूया फर्स्ट पॉइंट, हेरिडिटी अँड हेरिडिटरी चेंजेस. ओके, बुक्स मध्ये नीट लक्ष द्या. त्यात तुम्हाला काय म्हटलंय बघा. यू नो दॅट हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर व्हाया जीन्स. ओके, म्हणजे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये बायोलॉजिकल कॅरेक्टर ट्रान्सफर करणे. ओके, ट्रान्सफर होणे ते कशाच्या माध्यमातून ट्रान्सफर असतं का? जीन्सच्या माध्यमातून ट्रान्सफर होतात. ही ट्रान्सफर होण्याची जी क्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो सांगा? आपण हेरिडिटी असं म्हणतो. बघा ना, आपल्याकडे बरेच जण असे म्हणतात, मुलाकडे बघून म्हणतात याचं नाक वडिलांसारखं आहे, बरोबर ना, याचे डोळे आईसारखे आहेत,
किंवा हिचे केस तिच्या आईसारखे आहेत, बरोबर ना. म्हणजे माणसाला, माणूस असतो माणूस, माणसाला काही ज्या गोष्टी म्हणजे काही जे बायोलॉजिकल कॅरेक्टर्स आहे त्याच्या पॅरेंट्स कडून मिळाले असतात. म्हणजे जी मागची पिढी आहे मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीमध्ये काही जैविक गुणधर्म जे ट्रान्सफर होतात त्यालाच आपण काय सांगा हेरिडिटी असं म्हणतो. ओके, त्यात हेअर स्ट्रक्चर असेल, ओके बॉडी स्किन असेल, बऱ्याच गोष्टी आपल्या पॅरेंट्स कडून आपल्याला मुलामध्ये मुलामध्ये ट्रान्सफर होतात त्यालाच आपण काय म्हणतो हेरिडिटी असं म्हणतो. द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनादर जनरेशन व्हाया जीन्स इज कॉल्ड एज काय म्हणतो आपण हेरिडिटी. ठीक आहे, त्यापुढे बघा आपण हेरिडिटीची हिस्ट्री बघूया. थोडासा इतिहास त्यांनी तुम्हाला पुढे बुक्स मध्ये दिलेला आहे, ओके तो आपण बघूया. त्यात त्यांनी काय म्हटलं बघ सुरुवातला, जोहान ग्रेगर मेंडल इज पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक अराउंड द पीरियड ऑफ 1886. इट टूक अ लॉन्ग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ हिज रिसर्च अबाउट द हेरिडिटी. त्यांनी काय म्हटलं अबाउट द 1886 म्हणजे 1886 काळात, म्हणजे त्या काळामध्ये जॉन ग्रेगर मेंडल, ग्रेगर जोहान मेंडल असं आहे ते, ग्रेगर जोहान मेंडल हा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने अनुवंशिकतेचा अभ्यास केला म्हणजे हेरिडिटीचा अभ्यास केला त्याने. ओके, त्याने जो अभ्यास केला त्या अभ्यास जो केला त्याचा त्याला त्याने नाव काय होतं सांगा, पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. काय नाव दिलं त्याने, पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक. ठीक आहे, त्याने अभ्यास करून काय सांगितलं त्याने काय म्हटलं बघा, इट टूक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड, त्याला खूप वेळ लागला ते समजून घ्यायला. अंडरस्टँड द कन्क्लुजन्स ऑफ द रिसर्च अबाउट द हेरिडिटी, त्याने काय त्याला खूप वेळ लागला याचा अभ्यास करायला. आणि त्यावेळी त्यांनी निष्कर्ष काढला की कशाबद्दल निष्कर्ष काढला सांगा, हेरिडिटी बद्दल त्यांनी निष्कर्ष काढला. ठीक आहे, त्यापुढे बघा, इन 1901 द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड ड्यू टू द म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगो डी व्हरिस. ओके, ह्युगो डी व्हरिस नावाचा एक नंतर शास्त्रज्ञ झाला. त्याने 1901 ला काय केलं सांगा, रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वेअर अंडरस्टूड म्हणजे अचानकपणे जे बदल घडून येतात त्याच्याबद्दल त्याने कारण मीमांसा शोधून काढली, म्हणजे कारणे शोधून काढली. ओके, त्याने जो अभ्यास केला त्याच्या अभ्यासाला त्या थेअरीला काय त्याने नाव सांगा, म्युटेशनल थेअरी असं नाव दिलं. कोण, ह्युगो डी व्हरिस. ठीक आहे, याचाच आधार घेऊन पुढे काय झालं बघा, इन 1902 ला वॉल्टर अँड सटन नावाचा एक शास्त्रज्ञ झाला. 1902 वॉल्टर अँड सटन ऑब्झर्व द प्रेअर क्रोमोझोम्स इन द सेल ऑफ द ग्रास होपर. त्याने काय सांगा, वॉल्टर अँड सटनने एक नाकतोडा घेतला, नाकतोडा घेतला त्याच्या पेशींचा अभ्यास केला. त्यावेळी त्याला असं दिसून आलं त्याला पेशींचा अभ्यास केल्यानंतर की पेशींमध्ये पेअर्स म्हणजे जोडे. ओके, कशा जो सांगा, क्रोमोझोम्सच्या जोड्या आहेत, पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स म्हणतात बघा. ओके, पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स इन द सेल ऑफ ग्रास होपर. Until then, it was not known in anyone. म्हणजे याच्या पूर्वीही कोणालाच माहित नव्हतं की काय क्रोमोझोम्सच्या काय असतात जोड्या असतात पेशींमध्ये, हे याच्या पूर्वी कोणालाच माहित नव्हतं. एनीवन रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज ट्रू दॅट जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. म्हणजे जीन्स आहेत ते कशातून ट्रान्सफर कॅरी होतात, क्रोमोझोम्सच्या माध्यमातून कॅरीड होतात. याचा ज्यावेळी त्याचा शोध लागला, ज्यावेळी प्रूफ झालं, सिद्ध झालं, त्यावेळी काय सांगा, रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन टू फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल. त्यावेळी त्याने संशोधन घ्यायला, ओके कशा संशोधन घ्यायला सांगा, फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियलचा शोध घ्यायला संशोधन करायला त्याने त्यावेळीपासून सुरुवात केली. केव्हा सुरुवात केली सांगा, ज्यावेळी प्रूफ झालं की जीन्स आर कॅरीड व्हाया क्रोमोझोम्स. ठीक आहे, त्यापुढे बघा, थॉट विच 1944 ओके 1944 ला ट्रू ऑफ सायंटिस्ट ओस्वान अवेरी, त्यानंतर मॅकलिन मॅकार्थी अँड कॉलिन मॅकलॉइड थ्रू द एक्सेप्ट व्हायरस ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डीएनए एज जेनेटिक मटेरियल. ओके, नंतर तीन शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन काय करतात, तीन शास्त्रज्ञ कोण सांगा, ओस्वाल्ड अवेरी, नंतर मॅकलिन मॅकार्थी अँड कॉलिन मॅकलॉइड. ओके, हे तीन शास्त्रज्ञ होते. यांनी काय सिद्ध केलं सांगा, सर्व सजीवामध्ये, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सर्व सजीवामध्ये
काही जर ठराविक जर व्हायरस सोडले काही ठराविक व्हायरस जर सोडले तर सर्वांमध्ये डीएनए हेच काय आहे सांगा जेनेटिक मटेरियल आहे. ओके काही ठराविक व्हायरस सोडले तर डीएनए हेच काय सांगा जेनेटिक मटेरियल आहे. ओके फर्स्ट पॅरेग्राफ समजतो तुम्हाला. त्याच्या पुढे बघा इन 1961 त्यानंतर 1961 ला फ्रेंच जेनेटिसिस्ट फ्रँकोइस जेकब अँड जॅक मोनार्ड प्रपोज अ मॉडल ऑफ प्रोसेस इन द प्रोटीन सायंटिसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल्स. त्यांनी काय म्हटलं त्यांचं 1961 ला फ्रेंचचे काही शास्त्रज्ञ झाले. कोण काय त्यांनी सांगा फ्रँकोइस जेकब अँड जॅक मोनार्ड. ओके या दोन शास्त्रज्ञांनी काय करतात प्रपोज अ मॉडल त्यांनी एक मॉडेल तयार केलं. ओके कसलं मॉडेल तयार केलं बघा फॉर द प्रोसेस ऑफ प्रोटीन सायंटिसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल्स. त्यांनी कसलं मॉडेल तयार केलं सांगा त्यांनी दोघांनी त्यांनी प्रत्येक जीवाणूच्या पेशीमध्ये जे डीएनए असतात त्या डीएनए द्वारे डीएनएच्या माध्यमातून जी प्रथिने तयार होतात त्या प्रथिनांच्या संश्लेषणाच्या प्रक्रियेची त्यांनी काय केलं सांगा त्यांनी एक प्रतिकृती तयार केली म्हणजे एक मॉडेल तयार केलं त्यांनी. त्यांनी काय म्हटलं बघा परत वाचतो बघा जॅक मोनार्ड प्रपोज अ मॉडेल त्यांनी एक मॉडेल तयार केलं. कसं मॉडेल तयार केलं प्रोसेस ऑफ प्रोटीन सायंटिसिस विथ द हेल्प ऑफ डीएनए इन बॅक्टेरियल सेल्स. ओके त्या प्रोसेसचं काय सांगा त्यांनी मॉडेल तयार केलं अँड इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड्स हिडन इन डीएनए. डीएनए मध्ये जे काय सांगा लपलेले जे जेनेटिक कोड आहेत हरवलेले जे किंवा लपलेले म्हणजे आपण जे जेनेटिक कोड्स आहेत त्यांचा शोध घेण्यासाठी काय काय हे मॉडेल्स काय खूप उपयोगी पडायला लागलं. देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी इमर्ज विच हॅज वास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ द जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके त्यांनी काय म्हटलं बघा द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट म्हणजे काय नंतर काय सांगा आता जर बघितलं आपण आधुनिक आता आपल्या आधुनिक युगामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आपल्याकडे काय हा उपलब्ध आहे त्यामुळे काय सांगा त्यातून नवीन तंत्रज्ञान विकसित झालं. ओके त्याच्या त्या माध्यमातून त्याचा आधार घेऊन काय हा नवीन तंत्रज्ञानाची अफाट क्षमता आहे. त्याने काय म्हटलं बघा इथे वास्ट स्कोप त्याची क्षमता अफाट आहे अशी नवीन तंत्रज्ञान काय सांगा इथे विकसित झाले. ओके लेट्स सी थर्ड पॅरा. थर्ड पॅरेग्राफ मध्ये काय म्हटलंय बघा सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोसिस ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटरी डिसऑर्डर्स प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ऍनिमल्स अँड प्लांट्स अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर यूज. त्याने हेरिडिटीचा उपयोग हा हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकतेचे विकार आहे. ओके त्याला आपण काय म्हणतो सांगा डायग्नोसिस म्हणतो त्याचे विकार आहेत त्याच्यावरती संशोधन करण्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांच्यावर उपचार त्याच्यावरती उपचार करण्यासाठी इत्यादी गोष्टींसाठी किंवा त्याच्यावरती आपण प्रतिबंध घालण्यासाठी पण धन्यवाद त्याने म्हटलं त्याने काय म्हटलं बा ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन म्हटलं त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि प्रतिबंध घालण्यासाठी आपण काय सांगा याचा हेरिडिटीचा वापर केला जाऊ लागला. त्याचप्रमाणे त्यांनी काय म्हटलं बघा प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ऍनिमल अँड प्लांट्स याच्यावर वापर केला गेला. त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल प्रोसेस साठी ओके औद्योगिक संशोधनासाठी देखील काय सांगा हेरिडिटीचा वापर केला जाऊ लागला. ओके ठीक आहे आपण इथे फर्स्ट पॉइंट बघितला आहे.